ठळक बातम्यांचे प्रायोजक श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर विश्व पंढरी समोर मंगळवार पेठ कोल्हापूर. उपचाराचा खर्च परवडेना म्हणून स्वतःच्या 5 वर्षाच्या मुलाला इचलकरंजीतील पंचगंगा नदीत फेकलं. हातकणंगले तालुक्यातील कबनूर इथल्या निर्दयी बापाचं कृत्य. न्यायालयाच्या दणक्यानंतर विमा कंपनीला जाग. जप्तीच्या आदेशानंतर धावाधाव करत अपघाती मृत्यू प्रकरणी नुकसान भरपाईचा धनादेश न्यायालयात केला जमा. विद्यापीठातील सुरक्षा रक्षकांचं वेतन न देणाऱ्या खासगी सुरक्षा रक्षक कंपनीवर कायदेशीर कारवाईच्या मागणीसाठी जनरल इंडस्ट्रीज कामगार युनियनचं विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर उपोषण. आरोग्य विभागातील गट क आणि गट ड पदासाठीची परीक्षा न्यासा कंपनीच घेणार, मात्र एमपीएससी मार्फत परीक्षा घेण्याची विद्यार्थ्यांची मागणी. आणि कोल्हापूर शहरातील कचरा उठावाला येणार गती. सीएनजी वरील 65 ऑटो टिप्पर वाहन दाखल. पुढच्या आठवड्यापासून 169 ऑटो टिप्परद्वारे होणार कचऱ्याचा उठाव.